नमस्कार मंडळी, मी आहे रेशमानी। तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी। तर आज आपण कुठली रेसिपी नाही तर आम्ही डीमार्टमध्ये शॉपिंग केलेला व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर तुम्ही सगळ्यांनी मला खूप सांगितलं होते की चॉपिंग बोर्ड जे आहे ते डीमार्टमध्ये खूप छान भेटतं। तर आम्ही ह्या सॅटर्डेला डीमार्टमध्ये गेलो होतो। हे मी 219 रुपयाचं चॉपिंग बोर्ड घेतलेलं आहे, बांबूचं आहे। आमच्याकडे बांबूला चिवा म्हणतात, तर त्याचा आहे, खूप छान आहे। नंतर हा चहाचा ट्रे घेतलेला आहे मी, अगदी याच्यातून आपण चहा पोहे काही देऊ शकतो। अंडल्या पिंडूने त्याच्यावरती मार्कंडर लिहून टाकलेला आहे। खूप सुंदर ट्रे आहे, फायबरचा आहे, प्लास्टिकचा नाही। या ट्रेची किंमत आहे 79 रुपये। नंतर ह्या प्लेट घेतलेल्या आहेत मी, त्यासुद्धा फायबरच्या आहेत। मला 6 घ्यायच्या होत्या, पण काय आणि मनात आलं 3च घेतल्या मी। 39 रुपये प्रत्येकी प्लेट आहे। नंतर मी हे सूप पिण्याचे जे चमचे असतात ते घेतलेले आहेत। मला नकोच होते, पण कारभार्याने पाहिजे होते। श्रावण संपला की म्हणे मटनचा सूप बनवणार आणि पिणार। तर एक चमचा 15 रुपयांचा आहे, तर असे चमचे घेतलेले आहेत। नंतर ह्या दोन छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत माझ्याकडे। ऑलरेडी येलो कलरच्या दोन वाट्या आहेत, ह्या बघा त्या। तर ह्या अगदीच यूट्यूबला सारख्या लागतात, टोमॅटो केचप ग्रीन चटणी वगैरे ठेवायला, तर त्या घेतलेल्या आहेत मी। या वाट्यांची प्राईस आहे 22 रुपये। नंतर मी हे काटे चमचे घेतलेले आहेत, माझ्याकडे दोनच काटे चमचे आहेत, आणि ते सुद्धा लो क्वालिटीचे आहेत, म्हणून मी ते यूट्यूबवर कधीच दाखवले सुद्धा नाही मी। तर हे काटे चमचे मी 89 रुपयाला 6 घेतलेले आहेत। नंतर हे तीन ताटे तीन वाट्याचा सेट घेतलेला आहे 229 रुपयांचा, खूप सुंदर सेट आहे। तर मी अर्धा डझन मस्त कप हे घेतलेले आहेत। कारभारी म्हणत होते एकाच कलरचे घे, पण मी मल्टी कलरमध्ये घेतलेले आहेत, खूप सुंदर आहेत। अगदी कमी चहा मावेल त्याच्यामध्ये, पाहुणे वगैरे आले तर खूप छान। मी हे ब्ल्यू ब्लॅक आणि ब्राऊन कलरचे घेतलेले आहेत, सुंदर कप आहेत। मला तर सगळ्यात जास्त हे कप आणि कुकर आवडलेला आहे, बघू शकता किती सुंदर दिसतात ना कप। तर हा या कपांची प्राईस आहे प्रत्येकी 21 रुपये। तर अशा पद्धतीनं कप घेतलेले आहेत। आणि आता आपण येऊया कुकरकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय। तर तुम्ही सगळे म्हणत होता मला की स्टीलचं वापर, स्टीलचं वापर, तर हळूहळू मी स्टीलचं घेईन हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं। तर मी डीमार्टमधून हा बटरफ्लायचा कुकर घेतलेला आहे, एकदम भारी कुकर आहे। मी बघितला त्याला, तेव्हाच तो मला खूप आवडला होता आणि त्याला हातात घेतला आणि मला तो, म्हणजे मी अपेक्षासुद्धा केली नव्हती की तो एवढा जड असेल। तर त्याला हातात घेतल्यानंतर मी त्याच्या प्रेमातच पडले आणि पटकन मी त्याला ट्रॉलीमध्ये ठेवून टाकला। मस्त कुकर आहे, फक्त 1500 रुपयांचा, त्याचं इथं सगळी माहिती दिलेली आहे। शिवाय त्याचं 3 वर्षाचं वॉरंटी कार्डसुद्धा आहे। तर एवढी सगळी शॉपिंग आम्ही केलेली आहे आणि कोणाकोणाला मला बघायचं होतं, हे बघा कुकरमध्ये मी दिसते समोर स्पष्ट, माझा फोन दिसतोय, मोबाईलचं स्टँड दिसतंय, आणि हा सगळा संसार मी हळूहळू वाढवणार आहे। तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू कशा वाटल्या, रिझनेबल आहेत की महाग झाल्या, हे मग सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला यातलं काय आवडलं हे सुद्धा सांगा आणि सबस्क्राईब करा बरं।